नमस्कार। आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पटेल यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात। आज आपण एक महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी आनंदाचा अशा प्रकारचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाखावर करण्याचा शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे। आता उपदानापेक्षा आपल्याला ग्रॅच्युइटी हा शब्द जास्त जवळचा वाटतो आणि ग्रॅच्युइटी हे लवकर आपल्याला समजतं आणि म्हणूनच ग्रॅच्युइटीची जी काही रक्कम आहे ती 14 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि म्हणून नेमकं याचा अर्थ काय होतो, कोणाला किती ग्रॅच्युइटी मिळणार, ही जी काही बातमी आहे, हा जो काही जी आर आहे, याची माहिती मिळवण्यासाठी आपण आजचा जी आर आपल्या समोर मी दाखवतो आहे। तर बघूया काय आहे नेमका जी आर, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, कोणाला किती ग्रॅच्युइटी मिळणार। तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन प्रकारची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होत जातील। तर बघूया नेमकं आहे तरी काय हा जी आर। आजच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने असा जी आर निर्गमित केला की सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची मर्यादा 14 लाखावरून 20 लाखापर्यंत कमाल ज्याला आपण म्हणतो ती वाढवलेली आहे। आणि हा आजचा 10 तारखेचा जी आर आपल्याला मी दाखवतो आहे। केंद्र शासनाने याच्या अगोदरच निर्णय घेतलेला आहे की ती 20 लाखापर्यंतची बाब, 20 लाख वाढवण्याची जी काही बाब होती ती केंद्र शासनाची झालेली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाचाही असं विचार होता की या सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करायची। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये जो काही विचार विनिमय झाला, बैठक झाली, त्याच्यामध्ये याच्यावर सहमती दर्शवण्यात आली। जी आर असा आहे की 1/9/2024 पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये 14 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि असाही शासन आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतन धारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील। मध्यंतरी हा निर्णय, हा जी आर आलेला होता, परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीची त्रुटी होती की हा निर्णय 1/9/2024 पासून घेण्यात येतो आहे, पण मग गेल्या 5-7-8 वर्ष या काळामध्ये जे सेवानिवृत्त झालेत त्यांचं काय, त्यांच्यासाठी काय। आणि म्हणून या जी आर मध्ये दुरुस्ती करून हा निर्णय त्यांना सुद्धा योग्य त्या फेरफारांसह लागू राहील अशा पद्धतीने या जी आर मध्ये म्हटलेलं आहे। आणि म्हणून निवृत्त झालेल्या आणि त्याच्यानंतर आता निवृत्त होणाऱ्या 1/9/2024 पासून त्यांना सुद्धा या मृत्यू उपदानाची किंवा सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाखावरून 20 लाखपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 20 लाखच सगळ्यांना मिळतात का, तर नाही। आपली झालेली एकूण सर्व्हिस, शेवटचा जे काही वेतन पे असत, शेवटच आपला पे आणि त्याच्यानंतर झालेली सर्व्हिस त्याला गुणिले त्याचे दुप्पट आणि भागिले 4 असं जर केलं तर जेवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे ती रक्कम निघते। आणि म्हणून, परंतु इथं एक मर्यादा घालून दिलेली आहे की ती 20 लाख असेल जास्तीत जास्त, 20 लाखापेक्षा ती पुढे जाणार नाही। तर या पद्धतीने या सेवानिवृत्ती नंतरचं उपदान ग्रॅच्युइटी ही मिळणार आहे। तर असा गैरसमज कोणी करून घेऊ नये की प्रत्येकाला 20 लाख मिळतील, तो आपली झालेली सर्व्हिस
लास्ट पे याच्यावर तो काढला जातो आणि म्हणून सगळ्यांना याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होईल कमी अधिक प्रमाणामध्ये, ज्याची सर्विस जास्त झालेली आहे त्यांना जास्त फायदा होतो। तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय निघालेला आहे, आपल्याला ही आनंदाची बातमी आहे। बघूया नजीकच्या भविष्यकाळामध्ये याच्यामध्ये काय बदल होतात, तोपर्यंत थांबूया, पुन्हा नवीनच माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत, तोपर्यंत थांबतो। थँक्यू।